संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. सध्या पावसाळा सुरू असून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करण्यासाठी आणि कामाचा आढावा घेण्यासाठी भारताचे नवे विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित झाले आहेत. विमानतळाचं काम हे जलदगतीनं सुरू आहे. सध्या अंदाजे 60% विमानतळाचं काम पूर्ण झालंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी डिसेंबर 2024 ची मुदत देण्यात आली आहे. त्या अनुषंगानं विमानतळ उभारणीच्या कामाचा वेग हा जलदगतीनं पाहायला मिळतोय. त्याच अनुषंगानं पावसाळ्यात विमानतळ कामात काही अडथळे येत आहेत का? कामाची परिस्थिती संपूर्ण विमानतळाचा आढावा घेण्यासाठी भारताचे नवे विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली आहे. सर, आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करण्यासाठी आले. एकीकडे पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, कशा प्रकारचं काम या विमान झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर कसं फुलवणार आहे? नाही, एकूणच या विमानतळाची पाहणी करण्यासाठी आमचे मंत्री माननीय नायडूजी आणि आम्ही दोघेही आज या ठिकाणी आलोय. आजची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, कामाची प्रगती काय आहे आणि किती दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल आणि त्या दृष्टीनं पाणी थोडंसं प्रेझेंटेशन, असा आजचा हा सगळा विषय होता. मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने वेगानं काम सुरू आहे आणि मार्च 2025 मध्ये खरं तर हे विमानतळ सुरू होऊ शकतं. आजची ही जी काही परिस्थिती पाहता आणि तशीच तारीख आत्ता या ठिकाणी सांगितली गेली आहे. एक अत्यंत उत्कृष्ट देशातील खूप चांगल्या प्रकारचं विमानतळ आपल्या नवी मुंबईमध्ये होत आहे. सगळ्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी या विमानतळासाठी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, म्हणजे एकूणच पुणे पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचं असं हे सगळं विमानतळ आता पूर्ण होईल. मला असं वाटतं की खूप काही गोष्टी याच्यामध्ये होत आहेत. एकूण 4 टर्मिनल होत आहेत. जवळपास वर्षाला 2 कोटी लोक प्रवास करतील इतकी क्षमता या विमानतळाची आहे आणि कामाची प्रगती पाहता मला विश्वास वाटतो की मार्च 2025 मध्ये या विमानतळाचं प्रत्यक्षात काम सुरू होईल. बाकी थोडासा आढावा घेण्याचं काम आता सुरू आहे. स्थानिक गावकऱ्यांचं या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन झाले, त्यांना मोबदला मिळाला नाही, तर दुसरीकडे दिवा पाटील नावाची चर्चा आहे. मला मी शेवटी इथला स्थानिक आहे, त्यामुळे मला इथल्या सगळ्या विषयाची कल्पना आहे. या भूमीतलं एक कर्तृत्ववान जे व्यक्तिमत्व होतं दिवा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भात अनेक आंदोलनं झाली, अनेक मोर्चे झाले. मला असं वाटतं आम्ही सगळेच त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कोणाचं दुमत असण्याचं भविष्यात कारण नाही असं मला वाटतं. आम्ही सगळेजण त्या विषयात सकारात्मक आहोत. दुसरा तुम्ही काय विचार, भूमिपुत्रांना मोबदला असेल, जे काही अडचण आहे भूमिपुत्रांच्या संदर्भातलं, कालही मी टीव्हीला एक आंदोलन पाहिलं, तर कुणालाही या ठिकाणी बेघर केलं जाणार नाही. ज्याचा त्याला न्याय मिळेल, ज्यांच्या जमिनी या विमानतळाच्या निर्मितीसाठी गेल्या असतील त्याचा मोबदला 100% त्यांना देण्यात येईल ही मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. प्रकल्पग्रस्तांनी इशारा दिलेला आहे 30 तारखेपर्यंत येत्या, जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर गेटवर संबंधित मॅनेजमेंटशी, संबंधित व्यवस्थापनाशी मी स्वतः या संदर्भात बोलणार आहे. आमचे मिनिस्टर नायडू साहेब सुद्धा इथं आहेत. आम्ही या संदर्भात निश्चितपणे मार्ग काढू आणि इथल्या स्थानिकांना ज्यांच्या जमिनीवरती आज हे विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहते, त्यांना 100% न्याय देण्यात. सर, मोदी येत आहेत पुन्हा एकदा, त्यामुळे विकास प्रकल्प भूमिपूजन असेल या लोकार्पण सोहळा आहे मुंबईमध्ये, त्यामुळे मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. 100% गेली 10 वर्ष आपण पाहताय की या देशातलं चित्र बदलून गेलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशाचं नाव एक महासत्ता म्हणून, आर्थिक महासत्ता म्हणून आपण 10व्या क्रमांकावर 5व्या अर्थव्यवस्थेवरती आलो आणि आज पाहतो की अगदी समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करता त्या देशाच्या विकासाचा जर आपण वेग पाहिला तर निश्चितपणे मोदीजींच्या संदर्भात पूर्ण देशामध्ये एक सकारात्मक भावना आहे. मोदीजींना पाठिंबा देशवासी देत आहेत आणि मुंबई असेल, पुणे असेल, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राला तर इतक्या योजना, इतके विकासाचे प्रकल्प केंद्र सरकारने माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दिलेत, तेव्हा निश्चितच नवीन काय प्रकल्प असेल, नवीन भूमिपूजन असेल, उद्घाटन असेल, मला असं वाटतं की जनतेमध्ये एक आनंदाची भावना नक्की. काल ममता बॅनर्जी आल्या होत्या, ठाकरेंशी पवारांशी भेट घेतली, पुन्हा एकदा त्या लढाईमध्ये उठणार आहे, महाविकास आघाडी सोबत असणार आहे, त्यामुळे नक्कीच कुठेतरी हे सरकार स्थिर नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, ममताजी तर बंगालच्या आहेत. महाविकास आघाडी महायुती, कालच्या निकालाने तुम्ही पाहिलं, महाविकास आघाडीपेक्षा महाविकास आघाडी फुटली पण महायुती भक्कम राहिली. आमचा स्ट्राईक रेट पाहिला का तुम्ही? 9 पैकी 9
100%. तेव्हा चिंता करू, तरी काँग्रेसची मतं फुटली त्यामुळे यावर काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता काँग्रेस आत्मपरीक्षण करेल, पण याचा अर्थ बघा तुम्ही, काल आमची युती भक्कम आहे, महायुतीत आमचे 9 च्या 9 जागा आल्या, याचा विचार आता त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं हाच विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा आहे. एकही आमदार फुटला नाही, आमदार फुटणार नाही. आणि यांनी सांगितलं, हे वल्गन करत होते की आम्ही भाजपचे आमदार फोडणार आहे, आम्ही शिवसेनेचे आमदार फोडणार, फुटले मात्र यांचेच फुटले. त्यामुळे ज्या पद्धतीनं आमदारांचा विश्वास आहे, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे. पुढच्या काळात पुन्हा एकदा राज्यामध्येच महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार. नवाब मलिक असेल या आणि देशमुख असेल, त्यांना या ठिकाणी वोटिंग करता आलं होतं मागच्या वेळेस, मात्र गणपत न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्यायालयीन प्रक्रिया शेवटी कोर्ट काय आदेश देतं त्याच्यावर, त्यामुळे मी अधिक बोलणं योग्य नाही. शेवटी हा न्यायालयाच्या संदर्भातला विषय आहे, कोर्ट जे आदेश देईल त्याप्रमाणे चालतं. थोडी सरकार ठरवतं, कोर्टाने आदेश दिले म्हणून ते आले, कोर्टाने त्यांना आदेश दिले नव्हते त्यावेळेस त्यांना परवानगी दिली नव्हती, त्याच्यावर मग हे काही शेवटी कोणी सरकार नाही ठरवत, मुख्यमंत्री नाही ठरवत, कोर्टाचे आदेश म्हणून ते आले. खेडेकर वादग्रस्त महिला ज्या आहेत त्यांच्यावर आता मला एअरपोर्ट सांगत विचारा. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी तुषार पाटील, नवी मुंबई. संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा.